तर हा केक आहे, त्याच्यामध्ये केक आहे. कुठं पण राहू शकते कारण ती झुरळ. तर हे सेंटर पॉइंट हॉटेलचा सर्वात मोठा वरचा फ्लोर. गरीब माणसं कधी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आले. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आज आम्ही चाललो होमेश्वरचा बड्डे आहे आज. तर केक कापायचा राहिला आहे, ऑलरेडी रात्री एक कापला आहे, पण एक गणेश आला होता म्हणून अजून एक केक कापायचा होता. शैलेश, होमेश्वर, गणेश आणि मी म्हणून त्याला थोडंसं ऑर्डर दिली आणि आता आम्ही चाललो जेवण करायला. जेवण केल्याच्या नंतर आम्ही जाऊ जे स्पेशल ठिकाण आहे, तुम्हाला लॉकमध्ये समजेलच, तिथे जाऊ आणि मग आज त्याचा केक कापू. तर लॉकमध्ये मजा येणार आहे, तर लॉक सुरू करून पात्र. चला आता आम्ही जेवण करायला चाललो तर तिकडे जाऊ. चला सो गाइज, वी आर डायरेक्टली हेअर. तर आम्ही आता डायरेक्ट जेवण करायलो, ऑर्डर दिला आहे. बड्डे बॉय शैलेश आंबोरे तिकडं, कोण देशमुख साहेब तिकडे हात करा थोडं, तिकडे कोण आहे बघा. दे आर सर आजच गडकरी साहेबांना भेटून आलेत, खूप जवळ फोटो काढला आहे त्यांनी, खूपच जवळ एकदम, फक्त थोडंच राहिलं होतं. तर इकडे बघा साध व्हिडिओग्राफर. तर जेवण करून अजून आम्हाला पुढचे काम आहेत, तर त्या कामाला लाईट भारी आहेत बरं मागे. तेच करा, लोकेशन कुठलं आहे आणि कमेंटमध्ये सांगा. तर नागपूरमध्ये आहो आम्ही, मजा आली, बना वगैरे सोबत आहे. तर पोळी घे, पोळी घे, तर पोळी घे आणि खा गणा. हे मला खूप वेळ झाला जेवण कर म्हणाले, त्याच्यामुळे आता मी जेवणावर लक्ष देतो. आणि काय झालं, काय मिस्टेक झाली, त्यात मिटलंय मोठे बाबा ट्राय करतो मी, मला काहीच माहित नव्हतं, थोडंसं व्हिडिओ मी अपलोड करण्यामध्ये बिझी झालो होतो. तर बघू आणि त्यानंतर आम्हाला केक वगैरे कापायचा आहे. चला गाइज, आम्ही आम्हाला खाना हो गया आहे, तर आम्ही चाललो आता पुढच्या कार्यक्रमाला. तर गणे किती लंबाला आहे बाकी, काय बोलावं लागेल त्याला. तर जाऊ आता, थंडी खूप आहे आणि हळूहळू जातं आता. आणि हॉस्टेलच्या जवळच आहे, तो जाएंगे और बाकी का मतलब पूरा काय होणार ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे. रात्रीचे 9:30 वाजले जाऊ दे, मोबाईल मध्ये चार्जिंग आहे का? चार्जिंग आहे. रात्रीचे 9:30 वाजले, आम्ही पोटभर जेवण करून आता इथून निघतोय. हॉस्टेलला जायचं आम्हाला, 15 ते 20 मिनिट लागतं हॉस्टेलला पोहोचायला. आता निघतो आम्ही लगेच आणि कशाला जाऊ आणि पुढे बघू काय होते ते. तर गाईज, फायनली आम्ही सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये आलो. आम्ही वर जायचं होता, तिकडे इकडे जायचं. तर आता जाऊ आणि केक घेऊ तिकडं. अरे बंद झाले. तर गाईज, आता आम्ही केक ऑर्डर केला होता, तर होमेबे इकडे आहे आणि त्यांना सर झालं का आमचं, ओके चालते घेऊन जाऊ शकतो वर. तर आता हा केक घ्यायचा आहे आणि वर जायचं आहे. तर बघू आता, एकदम स्पेशल फील आलं ना. हो आता शैलू घेणार आहे केक आणि तर जाऊ उपर. चलो तर आता आम्ही एकदम टॉप फ्लोअरला जाऊ आणि मग तिथं फोकसवरचा केक. तर हा केक आहे, त्याच्यामध्ये केक आहे आणि बघा सेंटर पॉइंट हॉटेल मागे बघू शकतो तुम्ही. आणि होम्या आणि शैलू वर गेलेत, त्यांना इकडे आहेत. तर आता जायचं आहे आणि थोड्या वेळामध्ये केक कट करतो आणि मग हॉस्टेलला जातो. तर चला वर पण बघू काय आहे. आणि हा थोडा स्पेशल बड्डे आहे होमेश्वरचा, होमेश्वर स्पेशल असल्यामुळं बड्डे पण स्पेशल आहे. तर बघू आणि चला जाऊ ते बड्डे बॉय. हां काय काय पकडलाय, पकडलं आणि मला तुम्ही फ्रेश झाले भड, फ्रेश झाले ना तुम्ही आणि आम्ही. तर कसं असते माहित आहे काय, गरीब माणसं कधी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आले. तर बड्डे बॉय सेंटर पॉइंट हॉटेल, गणेश, होमेश्वर आणि शैलेश, इट्स अ खतरनाक कॉम्बो बघू शकता तुम्ही. आणि माझा आउटफिट आहे
आम्ही 5-6 दिवसाखाली आलो होतो आणि हे सेंटर पॉईंटमध्ये झुरळ आहे, बघू शकता तुम्ही हे झूम झूम तर झुरळ कुठं पण राहू शकते, त्याचं काहीच नाही आणि आमची फन कमी कधीच कमी होणार नाही. झुरळ कुठं पण राहू शकते कारण ती येड झुरळ. तर आता आम्ही जातो वर आणि केक कापतो. चला लेट्स गो टू टॉप फ्लोर आणि बघू. तो अभी लिफ्ट से आए हैं बाहर और ये है पूरा टॉप फ्लोर का एरिया आणि हाय स्ट्रिक्स पूल साइड. तर हे सेंटर पॉईंट हॉटेलचा सर्वात मोठा वरचा फ्लोर, तिकडे जाऊ आणि आम्ही केक कापू. केक ठेवला आहे आमचा टेबल आणि मागे पूल वगैरे आहे. तर आता केक कापतो आणि जातो तिकडे. ते आपल्या काही कामाचं नाही म्हणा आणि ते चला. केक फॉर होमेश्वर चौधरी बड्डे बॉय. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे सेंटर पॉईंटच्या एकदम टेरेसला. इथे जेवणासाठी उत्तम व्यवस्था केली जाते, जसे धाब्यावर व्यवस्था केली जाते तसे उत्तम जेवणासाठी स्मोकिंग करण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था केली जाते. इथे आम्ही आलेलो आहे, एक टेबल आम्ही बुक केलेला होता होमेश्वरच्या बड्डेसाठी. बघू शकता बड्डे बॉय आणि इट्स अ बड्डे बॉय. आमचा प्रिय मित्र गणेश आणि प्रिय ब्लॉगर. सर पाणी बरोबर शिफ्ट केली काय करू ते पाणी बाटो. अरे चेरी काय नाही बा, चेरी स्ट्रॉबेरी खायला लय गा. अशा प्रकारे होमेश्वरचा बड्डे झाला, आता एकदम मजा आली आणि फॉरेनर लोकांनी पण सपोर्ट केला होमेश्वर. त्यांनी पण होमेश्वरला शुभेच्छा दिल्या. ते म्हणजे कोणामुळं ऋषिकेश भिजले प्लॅन कोण केलं तर होमेश्वर ओनली ऋषिकेश भिजले. वेयर द पीपल हू आर बिहाइंड दिस सीन. तर आता आम्ही केक खाऊ आणि फोटो वगैरे काढू आणि लेट्स पॅक अप. तर काय अशा प्रकारे होमेश्वरचा बड्डे झाला, केक कापला आम्ही, आता चालू आम्ही घरी. तर चार्जिंग कमी आहे फोनमध्ये, कधीही फोन स्विच पडू शकते. सो लेट्स गो. सो गाईज, तर आता आम्ही रूमला आलो आणि अशा प्रकारे होमेश्वरचा बड्डे कसा झाला शेलू सेलिब्रेट झाला. खूप मजा आली, चांगला सेलिब्रेट केला, चांगला सेलिब्रेट केला. फर्स्ट आपला ग्रुप मधला फर्स्ट 4-स्टार हॉटेलमध्ये सेलिब्रेट झाला. हा आणि त्या हॉटेलमध्ये होमेश्वरचा पहिला बर्थडे सेलिब्रेट, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा झाला. होमेश्वरचा 22वा बर्थडे. तर खूप मजा आली आणि हा दिवस आमच्यासाठी पण स्पेशल होता. बघा तिकडे स्किन केअर सुरू आहे, काहीच विषय नाही. हे काही झालं तर ते नोवा वॅसलिन खूप इफेक्टिव्ह आहे बाबा. काही झालं तरी लावा नोवा.
तर काय झालं, किती इफेक्टिव्हली तुमचं तोंड उरलं, तर नोवा वॅसलिन लावा आणि तुमचं जे भेगा आहे तोंडात ते घाला. तर अशा प्रकारे हा लॉग इथंच एंड करतो. आणि तुम्हाला सांगू सिक्रेट एक, ते नोवा वॅसलिन माझा पण फेवरेट आहे, मी अकीला माहीत आहे. तर चला हा लॉग इथंच एंड करतो. लॉग आवडला तर लाईक करा, जर तुम्हाला असं दुसऱ्यांना दाखवायचं झालं तर हा लॉग शेअर करा आणि अशाच लॉगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला भेटूया पुढच्या लॉगमध्ये. चला.